आज आपण पाहणार आहोत झणझणीत असं वांग्याचं भरीत. तुम्ही बघू शकता चित्रामध्ये. नमस्कार, मी संगीता, संगीताज रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, दाण्याचा कूट घेतलेला आहे मी, हळद, गरम मसाला, जिरं राई, लसूण पाकळ्या घेतलेल्या अड्डा, लसूण कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ, कढीपत्त्याची पानं, हिरव्या मिरच्या कट केलेल्या, टोमॅटो कट केलेला, कांदा एक मोठा बारीक चिरलेला, तिखट, हिंग, तेल आणि भरताचं वांगं. हे बघा, हे भरताचं वांगं आहे. याला आपण आधी तेल लावून घेणार आहोत आणि मग गॅसवरती भाजणार आहोत. सगळ्या बाजूने तेल लावायचं आणि गॅसवरती भाजायचं आहे, पण जास्त पण भाजायचं नाही आहे. तेल लावत झालं आहे, आता भाजायला घेऊया. बघू शकता तुम्ही, मी गॅस पेटवला आहे आणि वांगं भाजायला घेतलेलं आहे. मंद आचेवर भाजाय. बघा, अशा प्रकारे ते भाजून झालेलं आहे. जास्त भाजायचं नाही आहे. आता हे पाण्यात सोडायचं आपल्याला, म्हणजे साल व्यवस्थित निघते त्याची. थोडा वेळ ठेवायचं आहे, गरमच आहे ते. आता सोलते मी ते. जास्त भाजलेलं नाही आहे ते, एकदम व्यवस्थित भाजून घेतलेलं नाही मी. सुरीचा साह्याने मी काढते वरचं पी साल. अशा प्रकारे त्याचे हे काढून वरची स्किन मग कट करून बघायचं, ती किटकं आहे की खराब झालेले वगैरे आहे का ते बघायचं, चेक करायचं आणि नंतर त्याचे पीसेस करायचे. गरमच आहे ते. जास्त भाजून आवडत असेल तर जास्त भाजून करा. आमच्या घरात असं आवडतं म्हणून मी अशा प्रकारे करते आहे. आता त्याला कट देते मी मधून. वरचा पहिला थोडासा खालचा भाग कट केला. आता चार बाजूने कट द्यायचं करायचं आणि बघायचं. तुम्ही बघू शकता चांगलं वांग आहे, खराब नाही आहे. आणि याचे पीसेस करून घ्यायचे, किंवा मॅश करून घेतलं तरी चालेल तुम्ही अगोदर, किंवा पीसेस करून घ्यायचे. मॅश होणार नाही, ते एकदम व्यवस्थित भाजलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मॅश होणार नाही आहे ते. आता याचे तुकडे करून घेते मी. अशा प्रकारे पीसेस केलेले आहेत मी. आता आपण फोडणीची तयारी करू. लंगडी ठेवली गरम करत मी. जिरं आणि राईची फोडणी दिली आहे. तळतळल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे. इंक घातला थोडासा. आता कढीपत्त्याची पानं, आता ठेचलेला लसूण घेतलाय, तो टाक घातलेला आहे मी. परतून घ्यायचा तो व्यवस्थित. परतल्यावर आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत. त्याआधी मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. लवंग्या मिरच्या वापरल्यात मी इथे. जरा झणझणीतच असतं वांग्याचं भरीत आणि हे ज्वारीच्या भाकरीबरोबर खायचं मस्त लागतं.
आता कांदा घालत आहे, कांदा परतून घ्यायचा आपल्याला, लवकर परतण्यासाठी मी चिमूटभर मीठ घातलं आहे त्याच्यात, नाही तर झाकण ठेवायचं वरती मांड्यावरती लंगडीवरती झाकण ठेवायचं आणि तो होऊ द्यायचा कांदा। परतून झालाय कांदा, आता टोमॅटो घालते मी त्याच्यात, टोमॅटो देखील परतून घ्यायचं आपल्याला, थोडीशी कोथिंबीर मी आत्ता घातलेली आहे अगोदरच, झाकण ठेवलं आहे, जरा व्यवस्थित परतू दे, झाकण उघडून बघते बघते मी आता, आता याच्यात एक एक मसाले घालायचे आहेत आपल्याला, हळद पाव चमचा, लाल तिखट 2 चमचे आणि गरम मसाला 1/2 चमचा। आपण लवंग्या मिरच्या पण घातलेल्या आहेत त्याच्यात आणि तिखट पण व्यवस्थित घातलेलं आहे म्हणून गरम मसाला कमी घातला मी। तुम्हाला इथे गोडा मसाला देखील वापरू शकता, कांदा लसूण मसाला देखील तुम्ही वापरू शकता। हे व्यवस्थित परतून झाल्यावर वांगं घालणार आहे, हे जरा असं हे करून घेतलं असतं ना बारीक आणखीन तरी चाललं असतं। आता हे याच्यावरती झाकण ठेवायचं आणि वांगं व्यवस्थित शिजू द्यायचं, झाकण ठेवलं आहे मी, आता वांगं व्यवस्थित शिजू दे। अधनामधनं मी 2-3 वेळा पाहिलं, बघू शकता तुम्ही वांगं व्यवस्थित शिजलं आहे। आता त्यात आता मीठ घालते मी चवीनुसार आणि दाण्याचा कूट। वांगं इतपत शिजवायचं आहे की कांदा टोमॅटो याच्यात ते एकजीव होऊन जाईल, इतपत शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे सगळं घालायचं आहे मीठ आणि दाण्याचा कूट आणि परत झाकण ठेवून एक वाफ काढायची। कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्या आधी मी, आता झाकण ठेवायचं आपल्याला परतून घेऊन। फोडी अशा राहिल्याच नाहीत, आता ते एकजीव झालेलं आहे, झाकण ठेवलं आहे, दणदणीत एक वाफ काढले मी आणि आपली वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। आता ते आपण डिशमध्ये काढून घेऊया। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। डिशमध्ये काढून घेत आहे मी, झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार आहे। याच्यात तुम्हाला हवं तर तुम्ही दहीसुद्धा घालू शकता। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।